शहर के एनडीपीएस के दस्ते ने गुप्त जानकारी के आधार पर पार्डी थाना अंतर्गत आउटर रिंग रोड पर कार से गांजे की तस्करी करने वाले एक आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस सूत्रों के अनुसार एनडीपीएस दस्ते को गुप्त सूचना मिली कि बड़ी मात्रा में नागपुर शहर में गांजे की तस्करी की जाने वाली है, जिसके चलते दस्ते ने पार्डी थाना अंतर्गत आउटर रिंग रोड पर महालगांव कापसे में उड़ान पुल पर वाहनों की जांच शुरू कर दी। तभी चेवरोलेट कंपनी की एसयूवी क्रमांक HR55B5583 यह कार आते हुए दिखाई दी। दस्ते ने इस गाड़ी को रोका और इस गाड़ी की जाँच की तो उसमें 6 बोरियों में गांजा रखा हुआ था। आरोपी गाड़ी चालक अजय विकास नगर न्यू दिल्ली निवासी को हिरासत में लिया गया। एनडीपीएस पथकाला काल एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की अजय भट्ट नावाचा एक व्यक्ती आहे जो नागपूर मध्ये मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन येत आहे। त्याप्रमाणे आपण पार्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महालगाव कापशी उड्डाण पुलावर सापळा रचला होता आणि त्या ठिकाणी आपण एक पांढऱ्या रंगाची शेवरोलेट गाडी HR55 5583 नंबरची ती गाडी अडवून ती गाडी चेक केली असता त्या गाडीमध्ये जवळपास 6 पोत्यांमध्ये 160 किलो 394 ग्रॅम गांजा आपल्याला मिळून आला, ज्याची मार्केट व्हॅल्यू जवळपास 24 लाख रुपये आहे। सदर आरोपी नामे अजय खेमानंद भट्ट राहणार दिल्ली, याच्यावर आपण पार्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीच्या ताब्यातून 24 लाख रुपयाच्या गांजासहित 2 मोबाईल आणि 1 4-चाकी असा जवळपास 31,26,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। आरोपी हा दिल्लीला कॅब ड्रायव्हर होता, पण नुकतंच लॉकडाऊन आणि किसान आंदोलनामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे, त्यामुळे तो घर चरितार्थ चालवण्याच्या दृष्टिकोनातून याच्यात उतरला होता व्यवसायात। दाट शक्यता आहे हा आरोपी विशाखापट्टणम येथून हा माल घेऊन येत होता, त्याला त्यासाठी 25,000 रुपये एवढी रक्कम मिळणार होती आणि पुढील सखोल तपास आपण करत आहोत। बोरियो में लगभग 160 नागपूर।